आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आशुतोष आणि नितीन घरी येतात. अरुंधती त्यांना फराळ आणून देते. अभी हॉस्पिटलमध्ये जात असतो तितक्यात तो कोणत्या हॉस्पिटलसाठी काम करतोस असा आशुतोष विचारतो. मीतल्या जवळच्याच हॉस्पिटलमध्ये काम करतो असं अभी म्हणतो. तू परदेशात जाऊन का नाही शिकलास असं आशुतोष म्हणतो. मला इथे राहून लोकांसाठी काम करायचंय, परदेशात जावंसं नाही वाटलं. शेवटी अरुंधतीचा मुलगा असा टिपिकल विचार करणारच असं संजना म्हणते. टॅलेंट कुठेही दाखवू शकतो, यासाठी परदेशात जायची गरज नाही. तू गेलास नाही ते चांगलं केलं असं आशुतोष म्हणतो. यानंतर आशुतोष तो संगीताशी खूप अटॅच आहे असं म्हणत तो त्याच्या म्युझिक कंपनी बद्दल सांगतो. सगळे मिळून मिसळून बोलत असतात हे बघून कोण मोठा माणूस घरी आल्यावर कसं बोलायचं हे कोणाला कळत नाही असं संजना म्हणत ती घराबद्दल बोलत असते. पण यश मुद्दाम अडवून म्युझिक बद्दल विचारत असतो. तेवढ्यात आई आशुतोषला लग्न झालंय का असं विचारते. आशुतोष नाही म्हटल्यावर तुम्ही आता सुद्धा लग्न करू शकता, तुमची माहिती मला द्या, मी शोधेन असं म्हणते. गाणं म्हणणारी शोधा म्हणजे त्याला पण आवडेल असं नितीन बोलतो. आम्ही उद्या ऑफिसमध्येच येऊन बोलतो असं संजना म्हणते. आशुतोष आणि नितीन निघतात. आमच्यामुळे तुमची मीटिंग कॅन्सल झाली असेल ना असं आप्पा म्हणतात. मीटिंग रोज होते पण तुमच्यासारखी माणसं रोज मिळत नाही असं आशुतोष म्हणतो आणि निघत असतो. तितक्यात तो अरुंधतीला माझ्या अल्बमसाठी गाशील का असं आशुतोष विचारतो. तिला नवीन गाणं गाता येणार नाही असं संजना म्हणते. पण अरुंधती खूप छान गाते, मी तिचा आवाज खूप वर्षांपासून ऐकलाय हे ऐकून यश खुश होतो आणि आई गाणं गाणार असं म्हणतो. आशुतोष नितीन गेल्यानंतर सगळे खूप खुश होतात. अरुंधती विचार करत राहते. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आशुतोष बोलतो की आयुष्यभर आपल्या माणसांसोबत राहून त्यांना सोडणं हे फार कठीण असतं, हे एक बाईच करू शकते असं नितीन म्हणतो. म्हणून मला अरुंधतीचं कौतुक वाटतं असं आशुतोष म्हणतो. त्याने सांगितलेलं गाणं गाणार आहेस का असं अनिरुद्ध अरुंधतीला विचारतो. मी अजून विचार नाही केला आणि मी आता माझा निर्णय घेईन, तुम्हाला सांगायची किंवा मला विचारायची गरज नाही असं अरुंधती म्हणते. आता अरुंधती गाणं गाणार का हे पुढच्या भागात कळेल. तर पाहायला विसरू नका आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर. आणि मालिकेच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.